नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो आपण विषय घेणार आहोत तो मार्च महिना असल्यामुळे व इन्कम टॅक्सच्या बद्दल हा विषय राहील। आपल्याला ज्या कर्मचाऱ्यांचं आयकर हे आपण कपात केलं नसेल किंवा कमी कपात केलं असेल आणि सदर कर्मचाऱ्यांना आपण सर्व पगार 12 महिन्याचे 12 ही पगार देऊन चुकलो असो आणि आता जेव्हा आपण इन्कम टॅक्सचं स्टेटमेंट तयार केलं असेल तर अशा वेळेस आपल्याला लक्षात आलं की सदर कर्मचाऱ्याचं इन्कम टॅक्स शॉर्ट पडत आहे। तर हे कसं भरायचं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। थोडक्यातच सांगतो, आपला हा आयकरचा एक टॅब आहे, यामध्ये आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल आणि आयकरमध्ये हे चालान नंबर 281 तर याच्यामध्ये कसं भरायचं हे सांगतो। या ठिकाणी आपण TDS चालान 281 एक्सेलमध्ये आणि वर्डमध्ये दोन्ही फायली इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपण करायचं। तत्पूर्वी एक ही वेबसाईट आपण तयार केलेली आहे यशोवेद, तर यामध्ये एक पेन्शनर कॉर्नर म्हणजे मला पेन्शनर लोकांचं बरंचसं हे आलं होतं का आपला बाकीचा जो डाटा आहे या वेबसाईटवरील शासकीय कर्मचारी सेवार्थ, तर त्यांना तो त्याचं काम नाही विशेष, फक्त त्यांना त्यांच्या संबंधात जे काही असेल म्हणजे जे सेवानिवृत्त झालेले आहे त्यांच्या संदर्भात जे काही असेल ते त्यांना पाहिजे, बाकी आपलं जे रेग्युलर आहे या त्यांना काही गरज नाही। तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी मला सांगितल्यामुळे मी काय केलं आहे, एक नवीन एक वेबसाईट केलेली आहे आणि यामध्ये पेन्शन कॉर्नर म्हणून एक तयार केलेलं आहे। तर या पेन्शन कॉर्नरमध्ये पेन्शनच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये टाकणार आहे, त्यांचं जे काही असेल समजा, तर याच्याप्रमाणे हे आपण पेन्शनच्या याच्यामध्ये टाकण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तसेच ही वेबसाईट बाकी जनरल म्हणून आहे, म्हणजे सर्व वेगवेगळ्या याच्यामध्ये टॅब राहणार आहे। तर हे अवांतर जे वाचन आहे किंवा जे महत्त्वपूर्ण आहे अभ्यास करूनच यामध्ये टाकलेलं आहे, काहीही टाकलेलं नाही आहे, कॉपी पेस्ट केलेलं नाही आहे, स्वतः अभ्यास करून या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि पुढे पण येणार आहे। तर या अनुषंगाने ही वेगळी वेबसाईट आहे yashoved.com, तर ही पण आपण पाहावी। आता या ठिकाणी आपण चालानला आल्यानंतर समजा ही फाईल ओपन करायची आणि हे जर होत नसेल, कारण की आता ही वेबसाईट थोडी अपडेट केल्यामुळे बऱ्याचशा फाईली ओपन होत नाही, तर काही हे गरज नाही, याला राईट क्लिक करायची आणि कॉपी लिंक ॲड्रेस असं करायचं आणि नवीन टॅब ओपन करायचं आणि इथे पेस्ट करायची, तर ही आपली फाईल ओपन होऊन जाईल। एखादी जर ओपन होत नसेल तरच्या बाबतीत सांगतो, नाही तर हे सरळ सरळ इथून ओपन होते, पण होऊ शकते जुना डाटा अपडेट इकडे शफलिंग झाल्यामुळे फरक पडेल। तर आता ही आपण हे केली, आता ही एक्सेलची फाईल ओपन करू। आता ही एक्सेलच्या फाईलमध्ये आपल्याला असं समजा का काही कर्मचाऱ्यांना 50,000 इन्कम टॅक्स पडत आहे आणि आतापर्यंत आपण एक तर काहीच कापला नसेल किंवा आपल्या लक्षात आलं का आपण त्यांचा 40,000च कापलेला आहे, 10,000 शॉर्ट झालेला आहे। तर या ठिकाणी कसं करायचं, तर बघा आपल्याला याकरता आपल्याला 281 नंबरची चालान घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 0021 नॉन कंपनी आणि इथे असाइनमेंट इयर टाकायचं आहे। तर असाइनमेंट इयर टाकताना चुकू नये, आता बघा इथे काय टाकलं 2021 ते बरोबर आहे का, नाही, कारण की आपण मार्च 2021ची पोझिशन घेणार आहोत, तर या ठिकाणी काय होईल 2122। बरेच जण काय होते आपल्याला जी सवय आहे ती फायनान्शियल इयरची आहे आणि असाइनमेंट इयर हे फायनान्शियल इयरपेक्षा एक वर्ष समोर असते, तर सर्वात चुका आपण पैसे जरी भरतो तरी आपल्याला लक्षात येते का बा आपण पैसे तर भरलेले आहे परंतु ते आले का बरं नाही, तर हे असाइनमेंट चुकलं असल्यामुळे। तर बघा असाइनमेंट इयर बरोबर घ्यायचं, याच्यामध्ये चूक होऊ द्यायची नाही आणि जर चुकलं असेल इनकेस आपलं टाकताना फायनान्शियल इयर टाकलं असेल आपण, तर अशा वेळेस काय करायचं, आपण ही सदरची रक्कम जी आहे तर त्याला आपल्याला करेक्शन करता येते, तर ते करेक्शनचे नंतर आपण सांगू। आता या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला टॅन नंबर टाकायचा आहे, इथे टॅन नंबर दिलेला आहे तर टॅन नंबर टाकायचा आणि हा टॅन नंबर जो आहे तो या प्रकारे असतो, म्हणजे जसं आपलं पॅन नंबर जे असते तशा प्रकारे त्यांचं हे राहते। आता यानंतर फुल नेम, तर ऑफिसचं जे डेसिग्नेशन आहे तर त्या ऑफिसचं याच्यात फुल नेम टाकायचं आणि इथं ऑफिसचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा जो आपल्या इन्कम टॅक्सवर आहे,
टेलिफोन नंबर, तर जो कर्मचारी ऑपरेट करत असेल इन्कम टॅक्सचा त्यांनी त्याचा नंबर टाकायचा, म्हणजे काय होईल त्याला त्याला माहिती राहील. आपण जर साहेबाचा मोबाईल नंबर टाकला तर त्यांना जे काही मेसेज येईल ते काही पाहणार नाही आणि तुम्हाला पण सांगणार नाही, आणि काम तुम्हाला प्रत्यक्ष करायचं आहे. त्यामुळे आपलाच नंबर इथे टाकायचा, ऑफिसचा पिनकोड नंबर टाकायचा. आता या ठिकाणी बघा, पुन्हा या ठिकाणी आपल्याला TDS रेग्युलर असाइनमेंट, तर या ठिकाणी IT डिपार्टमेंट हे 400 आणि इथलं 021 हे महत्त्वाचं आहे. आपण जर कॉलेज याचं वेगळं केलं तर याचा फरक पडून जाईल, तर हे एवढंच लक्षात ठेवा. आता यामध्ये काय करायचं, इन्कम टॅक्स. आता एखाद्या कर्मचाऱ्याचं समजा 18,000 इन्कम टॅक्स पडत असेल, आणि जर हे आधीच्या वर्षाचं असेल म्हणजे फायनान्शियल इयर 18-19 असेल, त्याची आपल्याला इन्कम टॅक्सकडनं नोटीस आली असेल, तर अशा वेळेस काय करायचं, व्याजासह हे करायचं आणि जास्त पैसे टाकायचे थोडेसे. नाही तर काय होते, आपले आपण जेव्हा ही चालान भरतो नंतर CA आपण करतो आणि ते जर एक्सेप्ट झालं नाही इन्कम टॅक्सकडनं, तर काय होते त्याच्यावर पुन्हा फाईन पडते. म्हणजे काय होते, जे एखादी 17-18 गोष्ट असेल तर ते 20 लाख सेटल होते, मग याच्यामुळे 2 वर्षाचा टॅक्स पुन्हा लागते. तर अशा वेळेस आपण काय करायचं, सुरुवातीला याचे जास्त पैसे कापायचे आणि त्यांना म्हणा तुम्ही इन्कम टॅक्सच्या रिटर्नमधून घ्यायचं. तर याप्रमाणे आपण थोडे जास्त पैसे कापायचे. आता यांचं 17,000 होते, तर 17,000 ठिकाणी मी 20,000 कापले तरी पण अजून शॉर्टफॉल आलेलाच आहे टॅक्सचा. तर याच्याप्रमाणे हे टाकायचं, आपल्याला बाकी याच्यात पेनल्टी वगैरे काही टाकायची नाही. हीच टोटल अमाऊंट या ठिकाणी घ्यायची आहे. आता या ठिकाणी यांनी दिलेलं आहे वर्ड्समध्ये 20,000, आणि इथे फक्त आपल्याला जे असेल ते टाकायचं. म्हणजे 1 लाख असेल 1 लाख, 20,000, 500, 10 असं असेल तर असं, आणि युनिट्स ओनली. आता इथे चेक नंबर, आता काय करायचं, याच्यात 2 प्रकार होईल. एक तर ते आपल्या DDOच्या खात्यात देईल किंवा स्वतःचा चेक देईल. तर स्वतःचाच चेक घ्यायचा त्यांचा, ते हे करायचं. आणि आपल्याला कुठे टाकायचं आहे, तर प्रत्येक जिल्ह्यात ला जे SBI बँक असेल किंवा जे कोणती असेल, परंतु तिथं इन्कम टॅक्स कलेक्शन असलं पाहिजे. नाही तर काय होईल, आता अमरावतीची गोष्ट घेऊ. अमरावतीला 2 ब्रँच आहे, एक कॅम्पची आहे, तर त्यामध्ये सर्व ट्रेझरी ब्रँक म्हणून कॅम्पची आहे, आणि एक श्याम चौकाला मेन ब्रँच आहे. तर कॅम्पच्या ब्रँचला जर टाकलं तर ते इन्कम टॅक्सच्यासाठी व्हॅलिड होणार नाही, कारण की ते तर पैसे घेईल, त्यांना पैसे घ्यायचं संबंध त्यांना, बाकी कुठे होईल ते प्रोजेक्ट. परंतु काय होईल, इन्कम टॅक्सला जे टायअप झालेलं असते तर ते मेन ब्रँचचं असते, सर्व याचं राहत नाही. तर ते पाहून घ्यायचं, किंवा आपण चालान भरताना त्यांना विचारायचं का बा इन्कम टॅक्सचं जर आम्ही इथे भरलं तर हे योग्य आहे का. त्यांनी जर सांगितलं का नाही इथे नाही मेन ब्रँचला भरा, तर हे तुम्ही थोडं चौकशी करा का. सरळ सरळ कोणती आपली जी ट्रेझरी बँक आहे म्हणून बा आपण तिथे टाकायचं असं करू नये, चौकशी करायची. नाही तर हे पैसे मिसलिनसमध्ये राहील, त्याला वेळ लागेल. नंतर हे डेट टाकायची, हे टाकली, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी काय होईल, टॅक्स पे काउंटर फाईल आहे आपली, या ठिकाणी टॅन नंबर टाकायचं, ऑफिसचं नाव टाकायचं, आणि इथे पुन्हा हे चेक, हे काउंटर फाईल आहे आपल्याला, हे इथून इथून मिळून जाईल आपल्याला परत. आणि हे ब्रँच वगैरे हे पूर्ण ॲड्रेस टाकायचा. तर आता इथं कॉलम केलेलं आहे, हे तुम्ही डायरेक्ट पण असं टाईप करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, बॉक्समध्येच केलं पाहिजे म्हणून. आणि इथे हे करा, पुन्हा इथे असाइनमेंट इयर पुन्हा चेक करा, इथे येईल 21-22, हे लक्षात घ्या 21-22 झालं, एवढं आपल्याला भरायचं आहे. आणि हे प्रत्येकाचं हे दिलं, याचा आपल्याला काही संबंध नाही. तर याच्याप्रमाणे हा पहिला फॉर्म प्रिंट काढून घ्यायचा इथपर्यंत, आणि 3 प्रतीमध्ये काढायचा आणि द्यायचा. एक बँक ठेवेल आणि 2 प्रती आपल्याला देईल, किंवा जिथं बँकेचं जे प्रोसेस असेल ते. महत्त्वाची गोष्ट, 3च गोष्टी महत्त्वाच्या आहे, असाइनमेंट इयर ही गोष्ट, 281 आणि 400 हे महत्त्वाचं आहे. याप्रमाणे म्हणजे ज्यांचं शॉर्टफॉल आलं असेल, नोटीस आले असेल, तर या ठिकाणी आपण हे असे पैसे भरायचे. तर याप्रमाणे हा आजचा ह्या व्हिडिओ या ठिकाणी आपण संपू. आणि इन्कम टॅक्सच्या संदर्भात आता 1 एप्रिलनंतर फॉर्म नंबर 16 कसा करायचा, त्याच्याबद्दल पूर्ण एक्सेलची शीट, आतापर्यंत जे काही कॅल्क्युलेशन केलं असेल त्याप्रमाणे, आणि ते फॉर्म नंबर 16 इश्यू करायचे आहे आपल्याला, तर त्याप्रमाणे ही ते पुढच्या टॅबमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो. आणि या वेबसाईटमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या आहे, फक्त आपल्याला पाहावं लागेल. आता या ही जर वेबसाईट केली तर आपल्याला शासन निर्णय वगैरे पुन्हा इथूनच होईल. इथं तुम्ही जर क्लिक केली तर डायरेक्ट आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाईल, आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये पुन्हा कायदे व नियम आहे ते इथूनच जाईल,
आणि हे शासन निर्णय ते आपण नेते टाकलेले आहे, म्हणजे शासन निर्णय जे टाकले असेल पे कमिशनरबद्दल बदली माजी सैनिक तर याच्या ठिकाणी असे दिलेलं आहे. आणि आपल्याला महत्त्वाचं आहे बिल, बिलाचं पण इथे दिलेलं आहे. आपल्याला महत्त्वाचं आहे बिल, सेवार्थ, बीम्स. आता बीम्समध्ये आपल्याला ग्रँड सरेंडर कशी करायची तर याबद्दल आपल्याला पाहावं लागेल. सर्व गोष्टी ज्या पाहावं लागेल तर ते आपल्याला बीम्समध्ये हे सर्व मिळून जाईल. वितरित कसे करायचे, समर्पित कसे करायचे तर हे पाहून घ्याल. आणि याप्रमाणे आपलं मार्च महिन्याचं काम करता येईल आपल्याला. तर आजचा हा व्हिडिओ इथं संपवतो. नमस्कार, धन्यवाद.